माझे आकाशवाणीवरील कार्यक्रम फारच गाजत राहिले ते अण्णाभाऊ साठेंनी बऱ्याचदा ऐकले. एकदा अण्णाभाऊ साठे यांनी मला चिराग नगरात येऊन भेटा असा भिकाजी तुपसौंदर या माझ्या मित्राकडे निरोप पाठवला. मला अत्यानंद झाला. एवढ्या मोठ्या माणसानं मला भेटायला बोलवणं म्हणजे काहीतरी शाहिरी कार्यक्रम असावा. दुसऱ्या सायंकाळी 4 सुमारास चिराग नगरीची खाचाकळग्यांची ओबडधोबड वाट तुडवत त्या झोपड्याच्या दारात वलानीला बाळवती सुकत घालत असलेल्या बाईला अण्णाभाऊ साठेंचं घर कोणतं म्हणून विचारलं. ती म्हणाली, ही बघा, डाव्या अंगानं असंच मोरं जावा, तिथं चावाल्याचं हाटील आहे, अंग त्याच्याच मोरल्या अंगाला विचारा, तिथंच जयवंताबाय राहतीया. मी म्हणालो, अहो ताई, मी अण्णाभाऊ साठेंचं घर विचारलं आहे. ती म्हणाली, आवं मग मी तेच की सांगतीया, आवं जयवंताबाय आहे ना, ती अण्णांची मालकीन आहे. जावा कडकडनं, चिरागनगरीतील ही वाट सदाकदा चिखला पाण्यात लोळत पडली आहे, कडकडनं जावा. मी पुढे नेमका चहाच्या हॉटेलजवळ गेलो. चहावाल्याला विचारलं, अण्णाभाऊ साठेंचं घर कोणतं? वो क्या वो पांचवा झोपडा आहे ना, वहाच अण्णा रहता आहे. त्यानं दुरून घर दाखवलं. मी झोपड्याच्या दारात जाऊन पोहोचलो. दारातून अण्णाभाऊंना हाक मारली. 4.5 उंचीची माझ्यासारखीच काळीसावळी मूर्ती घामेजलेल्या अंगानंच बाहेर आली. अण्णाभाऊंना मी प्रथमच पाहत होतो. त्यांनी मला ओळखलं. तुम्ही विठ्ठल उमप शाहीर ना? मी होय म्हणालो. या असं म्हणून मला त्यांनी त्यांच्या झोपडीत नेलं. अण्णांनी मला मोडक्या बाजावर बसायला सांगितलं. अण्णांनी आपलं मळकं गंजी फ्राक घातलं आणि आम्ही बाहेर आलो. मला अण्णाभाऊंचं घर दाखवलं. त्याच चहावाल्याच्या हॉटेलात अण्णांनी चहा दिला. तिथेच त्यांनी शाहीर तुम्ही केव्हापासून गाता वगैरे चौकशी केली. मी मोकळेपणाने पण लाजत बुजत सारं काही सांगून टाकलं. ऐकून त्यांना बरं वाटलं. आम्ही चहा घेतला. अण्णा म्हणाले, तुम्ही फार चांगलं गाता, तुमच्या रचना आकाशवाणीवरून ऐकल्या. तुमच्या बुलंद पहाडी आवाजाने मला मोहून टाकलं. तुमच्या वागणुकीची वर्तणुकीची इतरांकडून माहिती मिळाली. तुमच्यामधला आवाजाचा गोडवा मी अनेकदा चाखलाय विठ्ठलराव. मला राहावेच ना, तुम्हाला केव्हा भेटेन असं सारखं वाटत होतं. तो सुदिन आज उगवला. अण्णाभाऊ, आपण थोर साहित्यिक आहात. आज आपल्या दर्शनानं मी धन्य झालो. यापूर्वी मी आपणाला पाहिलं नव्हतं, फक्त आपलं नाव ऐकून होतो. असं म्हणताच अण्णा हसले. आता आपली गट्टी जमली, माझ्याकडे येत चला, विसरू नका. एवढ्या मोठ्या शाहिराने आपलेपणाने जवळ केलं. जणू काही फार वर्षापूर्वीची आमची ओळख आहे. अशाच पद्धतीने माझ्याशी त्यांचं बोलणं वागणं चाललं होतं. पहिल्याच भेटीत मी त्यांच्या प्रेमात पडलो होतो.